दोन्ही ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज आहे आपला 36 साईजचा आहे आणि पट्टीमागं जो आहे तो गोल गळा दिलेला आहे इथे पट्टीमागं आणि ही डिझाईन आहे ना ती हातासाठीच दिलेली होती पण त्या कस्टमरला फुल हात नको होते म्हणून इथं बघा अशा प्रकारे आपण शॉर्ट स्लीव्ह घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याची डिझाईन जी आहे कटवर्कमध्ये अशी डिझाईन आहे. त्याचप्रमाणे आपण या बाहीची कटिंग आणि पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण एकदम सोप्या पद्धतीमध्ये याची आपण स्टिचिंग केलेली आहे. तर त्याचा व्हिडिओ मी उद्या तुमच्या उद्या टाकणारच आहे की या बाई आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये कशा प्रकारे कटिंग करू शकतो कारण याला मी कॅनव्हास वगैरे काहीच लावलेलं नाही. जसं आपण गळ्याला ह्याला पलटी करतो अगदी त्याचप्रमाणे पलटी करून ही बाई मी तयार केलेली आहे आणि खूप पटकन तयार होते. तर इथे बघा हा आहे आपला कटोरी ब्लाऊज आणि हा ब्लाऊज आहे आपला 36 साईजचा आणि तुम्ही कटोरीचा शेप वगैरे बघू शकता एकदम परफेक्ट आणि एकदम राऊंड शेपमध्ये इथं आपली कटोरी आलेली आहे तुम्हाला. आणि इथे बघा गळ्याचा शेप पण आपला एकदम परफेक्ट असा राऊंड आलेला आहे. बऱ्याच मैत्रिणींना काय प्रॉब्लेम असतो की कटोरी ब्लाऊजचा जो गळा असतो तो त्यांचा असा पाहिजे तसा राऊंड येत नाही. तर मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत कटोरी ब्लाऊजच्या कटिंगचे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ते व्हिडिओ नक्की चेक करा. खूप सोप्या पद्धतीने मी पूर्ण कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई पण दाखवलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही एकदा होमपेजला भेट देऊन नक्की